हाय नमस्कार, काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं? तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी जेवण? तर मित्रांनो आपलं तुम्हाला सांगतो चहा पाणी झालेला आहे. तर आपण मायरू बी आज किती मस्त अशी गाऊन बिऊन घालून गुलाबी कलरची शाळेत गेलती. शाळेत भाऊ बहिणींनो आज मायरूच्या शाळेत बाजार भरला होता. बाजार है का नाही मायरू? बारक्या पोरांचा आज शनिवार आहे भाऊ बहिणींनो. तर बाजार भरला होता मित्रांनो, कारण की शाळेत अशी किम राबवली होती मित्रांनो की बारक्या मुलांचा बाजार शाळेत भरला होता आणि जायचं होतं आणायला. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो काय काय घेऊन बसली होती मुलं माहित आहे का? सकाळी मी गेलतो पाहायला, कारण की सकाळची शाळा असल्यामुळं खारी टोस्ट होती भाऊ बहिणींनो. अजून वली भेळ म्हणजे जे ज्या त्याच्या घरी भाऊ बहिणींनी जी जे आहे ती आणलं होतं. चहा होतं, परत त्याला चहा काय चहा वडापाव, गरम गरम चहा भजी वडापाव असं होतं मित्रांनो. परत त्याला तुम्हाला सांगतो काकडी. म्हणजे बाजार जसा असतो तसाच मित्रांनो बाजार होता. काकडी होती, तुम्हाला सांगतो मेथीची भाजी होती, शापूची भाजी होती, कोथिंबीर होती, वांगी होती. परत त्याला पोरांनी काय कायच्या घरी काय नाही त्यांनी घरचंच नेलतं बटाट वांग तुम्हाला सांगतो. परत त्याला केळ असं नेलतं मित्रांनो, टोमॅटो. तर भरपूर असा भारी बाजार भरला होता मित्रांनो, कारण की बारक्या मुलांचा बाजार होता. कारण की त्यांना पण कळलं पाहिजे की वस्तू कशी विकायची, कशी नाही, कशी घ्यायची, कशी द्यायची, हे असं म्हणजे शाळेतच आज राबवला होता ते बाजारचा कार्यक्रम मित्रांनो. तर भरपूर अशी लोक बी होती, भरपूर अशी पुरुष म्हणजे ज्याच्या त्याच्या म्हणजे जे जे मुलं आहे ती त्याचं वडील आणि आई अशी होती. तर मायरूचे मायरू काय आपली मायरूच्या शाळेला तर सुट्टीच होती बालवाडीला आज अंगणवाडीला होय मायरू. मायरू शनिवारची शाळेतच आपली जात नाही तर त्याच्यामुळे मायरूला सुट्टीच म्हणायचं, कारण की सकाळचं भाऊ बहिणीनं मायरू काय करते लवकर उठतच नाही त्याच्यामुळे मग शाळेत काय शनिवारची मायरू जात नाही मित्रांनो. भरपूर असा बाजार ही भरला होता. मुलं पण भरपूर अशी तुम्हाला सांगतो समद प्रकारच्या वस्तू घेऊन बसल्या होत्या. मग काय काय आपलं पिशवी घेऊन जायचं, 100 रुपयाचं माळव टाळव घेऊन यायचं बी मित्रांनो. असे म्हणजे काट बिट समद जसा बाजार भरतो तसंच होत. ताज म्हणजे आता ज्याच्या घरी माळव आहे भाजी पाला ही ती मुलांपाशी दिले होते म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी होय मायरू. तर मायरूला काय तर मायरू पशी काय द्यायचं होतं भाऊ बहिणीनो? आपण मायरूचं नाव होता बाजार तू नव्हतीच की गेली? मग नाना गेलता की? नाना गेला, अजून नाना कुठं आलाच नाही तिकडं, तिकडच बसला नाना. आता गेली की शाळा सुटून घरी? अजून पर्यंत थांबले ते बाजार बी घेऊन गेली हातरायला खाली कांबळून बिंबळून नेलते बारक्या चटया बसायला तिथं शाळेत तुमच्या तुम्हीच निवांत झोपला होता. दोघींची शाळा होय की मग ताईची माझी ताई बी गेलती की काहीतरी काय मला तर भाऊ बहिणीनो काल गेलतो कामाला घेतली होती ती बारकी बागी एक छटायची होती म्हणल्यानंतर ती छटली मित्रांनो. छटल्यावर मग तुम्हाला सांगतो उशीर जाता जरा यायला, 2:30 वाजले होते घरी यायला आलो. तर भाऊ बहिणीनो इथं तुम्हाला सांगतो महागाई काही किती फऱ्यातच चमकतंय भाऊ बहिणीनो, दुखतंय तिथं लाल झालंय जरा, काय लागलं पण नाही काहीच नाही, फक्त ते झाडाचा एक फटा असं वाळला मोडताना लागलं होतं थोडंच बरं का, कारण की वाळलं पट मोडून काढावं लागतात ना झाडाच, मग तीच लागल्यामुळं ते काहीतरी झालं असेल भाऊ बहिणीनं. हे तर माग भाऊ केव लागलं ना पाऊस लागला
तर बायकोचं म्हणणं असं आहे की भावा बहिणीनो आता मी बी माझ्या पद्धतीनं माझ्या पाया उभा राहते, कारण की इथं अगोदर तिचं म्हणणं नव्हतं की पाया उभं राहायचं. आणि राहते तर राह नका भावा बहिणीनो, कुणाचं थळ्यातल्या वाटेत होत येतावा करायचं तोवर तर मी केलंच की सर्व. मग राहू त्या कुठं आता ते शाळेत भावा बहिणीनो काहीतरी कशा तरी केम आहे त्यांच्या, कारण की तीनला जाते येणं किती सहाला येते ती बघा. तर काहीतरी 10 दिवसानं त्यांचा 1000 का 1500 मिळायचं आहे त्यांना. तर कुठला तरी भावा बहिणीनं ऑनलाईन बिझनेस त्यांचा करायचं म्हणजे असं नियोजन आहे. ते काय लेडीज कुठल्या तरी मॅडम येत्यात, भरपूर अशा लेडीज आहेत, 5-5 आहेत चांगल्या. तर चाललंय त्यांचं, मग करा म्हणलं बिझनेस तुमचा, तुम्ही कसं करायचं आहे ते. होय भावा बहिणीनो, केलेलं उलटं चांगलंच आहे की जी ती जे त्याच्या पायावर बरोबर कंपनी उभं राहिल्यावर अडचण येत नाही ना परत त्याला. तर आपण पण आपल्या पायावर आहेच की भावा बहिणीनो बरोबर कम येतून पुढं तर लय होतो, पण आता जरा कमी केलं या. चाललंय तरी पण त्यातून बी चाललंय भावा बहिणीनो आपलं, टुको 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 करायचं चालूच आहे. पण कसं आहे माणूस जेव्हा स्वतःच कमवायला लागेल का नाही तेव्हा माणसाला वाटत की मी लय आता कमावतो झालो. पण ह्याच्या अगोदर बी कमावलेलं असतं त्या माणसाला त्याला लय झपाट्यात विसरते ते, असं असतं मित्रांनो. तर विसरून ते त्याचा काही विषय नाही. आज शनिवार म्हणून भाऊ बहिणीनो हाय सुट्टी आपल्याला, काहीतरी तसलं त्यांचं काय मला पण ते सांगता येणार नाही बरं का भाऊ बहिणीनं एवढं, कारण की आपण काय तिथं बघायला गेलो नाही, कारण की तिथं आपलं म्हणजे जात्यात ती लेडीज जाते त्या ना तिथं. मग तिथं तुम्हाला सांगतो त्यांनी सांगितलं होतं एका जणांनी त्यातल्या कांदा पोहे करायला घेतलंय, कांदा पोहे चहाही म्हणल्यानंतर ते असं. मग कसं ऑनलाईन कशाचं बिझनेस करते ते, मग कुरवड्याचं का पापडाचं का भातवड्याचं का तुम्हाला सांगतो चटणीचं, म्हणजे का कशाचं बी करायचं असलं तरी भाऊ बहिणीनो, कारण की कुठलं नाही कुठलं तर केलं तर पाहिजेच की. पण त्याच्यामुळं कसं झालं या, तीनला जायचं सहाला यायचं. चालतंय म्हणलं असू द्या, जे त्या लागाने जे ते उभं राहतंय बरबक्क म्हणल्यावर काय अडचण आहे, कारण की असू दे केलं बी पाहिजेच. आणि काय काय भाऊ बहिणींचं म्हणणं असं आहे की बारक्या त्या पोरीकडे बघून तरी तुम्ही गब्बासा भांडणं करू नका. तर भाऊ बहिणीनो भांडणं करायचा विषय म्हणजे भांडणं तर भांडणं आम्ही करायला तुम्हाला सांगतो, भांडणंही होते ती याच. आणि कसं आहे कुणी आग कुणी पाणी झालं तर होऊ शकत नाही, पण दोघांनी बी आग झाल्या होणारच आहे ते. आणि मी तर लय भाऊ बहिणीनं समजून घेतलं, पण आता नाही समजून घ्यायची माझी भूमिका, कारण की आपल्याला ती सणच होत नाही, त्याच्यामुळं आपण सण पण करू शकत घेत नाही. आणि विशेष म्हणजे आपलं घर सकाळचं सोडलं की मी तर तुम्हाला सांगतो दुपारी 3-4 वाजेपर्यंत नाहीतर संध्याकाळी असंच घरी येतोय. आणि कारण की आता मी आपण काय केलंय काम धरलंय ड्रायव्हरपासून, तर म्हणलं आवे दादा चल मी तुझ्या संगच येतो कामाला. उघड डोक्याला वायताग ना ग भावा बहिणीनो, काय म्हणायचंय तुम्हाला सारखे तर उपयोग नाही कचकच करून. आणि कसं आहे बायकोचं असं झालंय की बायको काय नमून घ्यायच्या विचारात नाही, कारण की तिचंच खरं करते तर तिचंच खरं करून द्या. कसं आहे आता लागली ती म्हणल्यावर आता तिला वाटतंय की मी हीच गड जिंकल्यावानेच केलं असंच वाटतंय तिला. जी ती जाया जी लागली तिथं ती शाळेत ती काय कामाला आहे ती, तर असू द्या तिला वाटत असेल जिंकला आपण गड तर जिंकू द्या भावा बहिणीनो, कारण की आता ती स्वतःच्या पायावर उभं राहायची म्हणल्यावर राहिली बी पाहिजे. कसं आहे आपण मायरोकडे बघून मग इतक्या दिवस गपच बसलो, पण आता नाही भावा बहिणीनो गप बसायचं. कुण आता चाललोय मी पण गावात तिकडं शाळेत त्या मुलांचा बाजारी भरला होता म्हणल्यानंतर म्हणलं आता यावं चक्कर टाकून, कारण की तिथं आता तुम्हाला सांगतो आता उन्हाळा लागला दिवस तर भाऊ बहिणीनो घरात काय लाईट असलं तरी थांब वाटत नाही. नुसतं तुम्हाला सांगतो गरम फॅन सुद्धा आणतो. मग तिथं आपलं मारुतीच्या मंदिरात थंड अशी हवा चालते भाऊ बहिणीनो, कारण की उघडच असतं ते चौकोंड उघडच आहे, म्हणजे त्याला ती शी कडन बितडण आहे त्याच्यामुळं गार हवा चालते स्लॅबच आहे ते. तर कसं आहे जे जे त्याच्या पायावर जे ते उभं राहिले वा बहिणीनं बरंच आहे. मग चला मित्रांनो भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.
घेऊ घेतो सर्वांनी काळजी. बाय बाय.